जसजसं साहित्य संमेलन जवळ येत चाललंय तसतसा श्रीपाल सबनीस यांच्यावरून सुरू झालेला वाद अधिकच चिघळत चाललाय. सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव कुनाळेकर यांच्या ट्विटला आता नितेश यांनी उत्तर दिलंय. आतापर्यंत विचारांची लढाई विचारांनीच लढायची असं सगळं बोललं जायचं, पण आता गोळ्यांची भाषा होत असेल तर गोळ्यांनीच उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही तशी भाषा करू शकतो. आम्हालाही कोण कुठे वॉक घेतात, कोण कुठे चहा प्यायला जातात, कुठल्या नाक्यावर बसतात, वाडेश्वरवर कोण बसतं फिरतं सगळं माहिती आहे आम्हाला. तर नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत सबनीसांना संरक्षण देण्याची तयारी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी दाखवली आहे. श्रीपाल सबनीस यांना सुरक्षा राज्य सरकारने दिली पाहिजे, राज्य सरकार ते देत आहे हे तितकंच खरं आहे. पण या विषयात धमकीची भाषा जर अशा पद्धतीने होत असेल तर निलेश राणेने सिंधुदुर्गात तर किती वेळा अपयश पोचवलं असेल. तर संमेलन नगरी पिंपरीमध्ये श्रीपाल सबनीसांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. सबनीसांच्या माफीवर भाजप अजून देखील ठाम आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढून त्यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे. तिसरा टप्पा आम्ही त्यांच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढणार आहे. या असहिष्णुवृत्तीच्या व्यक्तीच्या पायाने ते व्यासपीठ अपवित्र होऊ नये म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही. त्यांनी संरक्षण घेऊ नाहीतर काही करू. हा वाद संमेलनापर्यंत निवळण्याची कुठली चिन्ह दिसत नाही, त्यामुळे यंदा देखील साहित्य आणि संमेलन यांच्यापेक्षा संमेलनाध्यक्ष अधिक चर्चेत आलेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.